हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना नमस्कार. झालं का सगळ्यांचं जेवण? भाऊ बहिणींना मी तर पहाटेपासून माझा आहे ना शिलाईचं काम चाललंय. पहाटेपासून ही दुखायला लागलं, मान सुजली. हाला ये ना हो का असं वळवायला लागलं तरी दुखायला लागली इतकी मान. ती काय जेमपरा शिवायचं चाललेलं आहे माझ. ही दिसते का सकाळपासून मी शिवल्यात आहे बरं का. 5-6 ब्लाऊज अस्तराच 4 आणि साधं 2 असं 5-6 शिवल्यात आहे. अजून काल मी बरीच गठुडी कापून ठेवली, तुम्ही तर बघितली. मी काल ब्लाऊज कटिंग करताना एक व्हिडिओ बनवला होता, पण ते मग ती ही काय आता गठुडी त्यातली संपवत आणली. ती अजून कापलेली गठुडी किती येते हो का? एक, दोन, तीन. ही पेशल एका गिरायकाचं आहे, ती बाकीची दुसरी कापलेली ती दुसरीकडे आहे. तर काल मी नाही म्हणलं तर 12 ब्लाऊज कापलं होतं, अस्तराचं 10 आणि साधं 2 असं 12 ब्लाऊज कापलं होतं. तर त्यातलं मी शिवल्या तर किती 6, अजून 6 बाकी येतं शिवायचं. तर तुम्हाला सांगते ही माझं दुखायला लागलं हो काही. पिऊनी दिल तर मला चहा करून, चहा पिली मस्त पैकी चहा पिली, अजून काय माझा आवरलेलं नाही. आता पाण्याची मोटर टाकायची होती, पण पाण्याची मोटर काय टाकली नाही अजून. ती फिटरच नाही आला भाऊ बहिणींना, त्याच्यामुळं मोटर काय टाकली नाही. तर हो का ब्लाऊज शिवलेलं दाखवते मला, आपलं बोललं ब्लाऊज शिवलेलं दाखवते तुम्हाला कसं काय शिवल्यात ती. आणि आज आपल्या मायरूचा वाढदिवस आहे, तर मायरूला आहे ना मायरूच्या वाढदिवसाला मस्तीच्या बापाने सांगितलं होतं बरं का भाऊ बहिणींनो, पण मला काही जाणच झालं नाही. तुम्ही तर बघताय तुमच्या पुनमताईच्या माग भरपूर असा राड असतोय, त्याच्यामुळं माझं काय आहे मला म्हणजे असं बाहेर जाणच होत नाही. कुठं जायचं म्हणलं की इकडचं सगळं माझं खुंबळून पडतं, त्याच्यामुळं मला आहे ना. आणि त्याच्या शिलाई मशीनचं काम माझं चालू आहे, गिरायक येत्यात जात्यात, आणि मग गावाला गेली म्हणजे मग प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळं मी काय हलत नाही कुठं. तर हो का आता ह्याची फिटिंग राहिली बरं का, ह्याची ह्या ब्लाऊजची फिटिंग राहिलेली आहे. ही काय शिवलाय मी आताच, अजून ह्याची फिटिंग करायची दाखवते तुम्हाला. एक गिराय काढलं ना परवडतं, ह्याचा एक त्याचा एक नाही हो का. अजून ह्याची फिटिंग करायची, बारीक आहे तर ब्लाऊज एकाच गिरायकाच आहे. तुम्हाला दाखवते मी शिवलेलं पण दाखवते, बाकीच नाही असं ह्याच शिवलेलं दाखवते हो का. तर आता माझ अजून जेवण नाही काय नाही हो का. दिसतेत का माझ्याकडूनच घेतलेलं होत ही पीस. वेलवेटच मी आणलं होत ना इकायला, तुम्ही तर बघितलं माग. गाड्या फिड्या लावून शिवल्यात या. तर आता तुम्हाला सांगते अजून बरं शिवायच्यात बरं का. ही सकाळपासून मी शिवल्यात आहे, परत ही साधं 2 का, ही साधं शिवल्यात आहे परत. म्हणजे एक गिराय काढलं ना डोक्याला ताण राहत नाही व. त्याला हुक बसवले ती ही गिराय का अर्जंट यायचं होत ना न्यायला. त्याचा मग एक ब्लाऊज राहिलाय ना ते गिरायकाचा, मग त्याच्यामुळं आहे ना त्यांना म्हणलं जरा लेट या. म्हणजे कसं ही बी घेऊन जाचाल आणि ती बी घेऊन जाचाल. आता ही गठुडी तर तुम्हाला दाखवते मी ही शिवून. आता शिवलेलं मी बरंच ब्लाऊज शिवलं बरं का, हो का दिसतेत का. आणि गठुडी बांधून ठेवल्यात आता ह्या का अशी शिवून, ज्याचं त्याचं झेंपार ज्याच्या त्याच्या गठुड्यात ठेवलेलं आहे. तर
ही पेशल काळ काळ निळ ही पेशलच ठेवलेलं आहे गठुडे बांधून. म्हणजे कसं गिरायक आलं म्हणजे हुडकायला, एकतर हुडकाय लागलं ना की माया डोक्या इथून ताण. एकतर होगा तुम्हाला सांगते मला आहे ना इतका वैतागलाय जीव, इतका वैतागलाय काय सांगू भाव बहिणीनो मला नको नको झालंय. म्हणजे इतकं वैतागून गेली मी, जेवण सुद्धा माझं टायमावर होत नाही. संध्याकाळची पण वाडूळ पर्यंत जागे असते, बारा बारा एक एक वाजेपर्यंत, कवा 2 वाजेपर्यंत, कवा 3 वाजेपर्यंत. परत सकाळचं पण ही आता पहाटेपासून बसली मी, पहाटे उठल्यापासून झोपेत नाही, इतकी मान दुखायला लागली माझी. असं वाटायला लागलंय मला आता निवांत एखादी गोळी खावी डोक्याची आणि मानची, म्हणजे असं मान डोकं राहील अशी. आणि निवांत आराम करा वाटायला लागलंय. पण आता काय झालंय, दसऱ्याचं धुणं धान लय पडलेलं आहे राडा, ती काय अजून काहीच झालेलं नाही. त्यो पसारा काढल्याशिवाय तर मार्ग नाही. आता दसरा आला जवळ तर भरपूर असा लोड आहे, आणि पाण्याची मोटर जर टाकली असती ना तर मग तिकडं पण बघावं लागलं असतं, म्हणजे ही पण करावं लागलं असतं घराची स्वच्छता. अजून मग 4-5 दिवस टाइम आहे, 4-5 दिवसात इकडची दुनिया तिकडं होईल, त्याचा काही विषय नाही. पण चला, कोणत्या आमच्या भाऊ बहिणींचा झाला का नाही दसऱ्याचा राडा रपाटा आवरून, माझं तर चाललंय हो का. आणि भरपूर असं महाग राड आहे, आणि पुरी आहे तर घरी आज रविवार, पुरी घरी आहे तर चाललंय त्यांचं. कुठं चित्रकला काढत्यात, कुठं कलर करत्यात, साऱ्या फरशीला कलर आणि फिलर लावून ठेवलाय त्यांनी एक एकदा डोक्याला माझ्या वैताग लावलाय. काय सांगायचंय, हाय ती बरं आहे. तर आता तुम्हाला सांगते हो का, जेवण तर काय जेवणाचं काय चहा प्याल्यामुळं मी काय जेवण काय लवकर होणार नाही माझं. आता माझ्या जेवणाचा पण बऱ्याच बहिणींना प्रॉब्लेम येतो बर का. आता काल 2 दिवस झालं मी जिलाबी आणलेली खाल्ली होती, तर बऱ्याच जणींचं म्हणणं आहे की पुरींला आणलेलं म्हणजे दोघे तिघीच्या कमेंट म्या वाचल्या होत्या की पुरींला आणलेली जिलाबी आईनेच खाऊन घेतली, तर लेकरांनी खाल्लेली खाऊन राहिलेली खाल्ली. तर असं कोणत्या शास्त्रात लिहिलंय की लेकरांना खायला आणल्या आईने खायचं नाही म्हणून. लिहिलं असलं तर सांगा, सगळ्याच्या नियमानुसार मी पण पाळते. लय अवघड आहे भाऊ बहिणीनं, ह्या जमान्यात कसं राहावं आणि कसं जगावं काय समजाना, अवघड आहे. ह्या जगात कसं जगावं ही समजाना झालंय. कसं वागा कसं जगा नावही ठेवणारच लोक. काय लोकांना एवढी सवय बेकार लागलेली असते ना भाऊ बहिणीनं, विनाकारण कशात नाही कशात चूक काढायची आणि त्या माणसाला टार्गेट करायचं. असं काय लोकांचं चालू आहे सोशल मीडियावरच नाही तर सोशल मीडियावर तर सत शिकलं. सोशल मीडियावर तर लय नियमच असतात, असं थोड्या थोड्या गोष्टीने लोक माणसाला टार्गेट करायचं आणि त्याला वाईट वाईट बोलायचं. तर असू द्या, कसं असतं जीवनात आपल्याला पुढं जायचं म्हणल्यावर नावं ठेवणारी माणसं पण असावी, निंदकाची घरे असावी शेजारी, ही शास्त्रातूनच आलेली म्हण आहे. त्याच्यामुळं जास्त लोड काय घ्यायचा नाही, किती कुणाला नावं ठेवायचे ते ठेवू द्या, शेवट ज्याची त्याची कर्म असतात. कर्माला कुणीही चुकलेला नाही, ज्याची त्याची कर्म ज्याला त्यालाच भोगायच्यात. राहिली गोष्ट तर माझ्या हातून जर काय चुका घडत असत्या पाप घडत असेल तर त्याचे कर्म मलाच भोगायच्यात. पुढचा जर विनाकारण मला त्रास देत असेल, त्याच माझ्याकडून त्याचं काहीही गुन्हा नसताना जर तो विनाकारण पुढचा माणूस मला त्रास देत असेल तर त्याची कर्म त्यालाच भोगायच्यात. कर्माला कुणीही चुकलेला नाही, ह्या हाताने द्यायचं आणि ह्या हाताने घ्यायचं. 2 हात आहे तर देवान दिलेलं, ह्या हाताची ह्या हातावर, ह्या हाताची ह्या हातावर. त्याच्यामुळं विषय काय एवढाही येत नाही. आणि आज मायरूचा बड्डे आहे तर मायरूला परत एकदा माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक आणि लाख शुभेच्छा. मायरूचा वाढदिवस आहे भाऊ बहिणीनो. आता मला काही जाणं झालं नाही, मला अपूर्वा म्हणत होती ममे चल मायरूच्या वाढदिवसाला, आता म्हणलं काय हितलं हाय वैश्री वंद्या इतकं
तालुक्याच्या गावा इतका असता तर मग भरकुनी गेली बी असती, माघारी आली बी असती. आता ही बघितलं तर 100-150 किलोमीटर कवा जाव, जाता जाता माझी हवा ताईत व्हायची. सकाळचं जर इथून निघालं ना तर तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं इतकं दमून जात ना, गेलं तर तिथं अन्न पाणी सुद्धा संध्याकाळचं खाऊ वाटत नाही, इतकं गाडीवर प्रवासाने दमून जात. लांबचा प्रवास आहे ना त्याच्यामुळं. तर आता गाडीवरच मी तर आपली मंजुळा घेतल्यापासून गाडीवरच जाते, त्यात काय वाद नाही. तर चला मग भाऊ बहिणीनो, करती माझ राहिलेलं काम पूर्ण, भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमच्या पूनम ताईकडून सगळ्यांना बाय बाय. परत म्हणचाल पूनम ताईनी बाय बाय केलं नाही, जेवाय पण जेवायला मी स्वयंपाकच नाही तर काय जेवाय बोलू, जेवाय नाही बोलावलं कुणाला. रात्री केलता मस्त असा पिऊनी भात, त्यांनी खाल्ला भात राहिलेला. आणि दोन गेली होती पित्रावर, आज महाळाचं म्हणजे पित्राचं जेवण. तर दोन गेली होती नवरदेव आणि अपूर्वान तिचा बाप पित्राचं जेवण कराय, तिच्या मैत्रिणीच्या घरी होतं ना, मग तिकडंच पित्राचं जेवण करून आलेत. आणि महाराज चांगले सुस्तावलेत, पित्राचं जेवण कराय गेलत तर कसं आहे आराम चाललाय जबरदस्त असा. मी काढली होती चित्र सकाळी, ती बी तुम्हाला दाखवते. मी मेहंदी काढली होती वहीवर येत, शिवण्या मला म्हणली मम्मी मला काढून दे तेव्हा काढली होती. लई ग तुला क्यू आयला नाही म्हणत झोप झोप की मग कोण डली वाणी वाटाची काढली बघू मी काढलेली दाखव. मी झोपल्यावर खायचं काय, तुम्ही काय खाचाल? इकडे बघ माझ्याकडे. हा मी जर झोपली तर तुम्ही काय खाचाल? होय मी जर झोपून राहिली तर तुम्ही काय खाचाल एवढं सांगा मला, मग मी झोपते. बघू मी काढलेली मेहंदी दाखव, नुसती चित्रच काढत बसा, तुम्हाला चित्राशिवाय दुसरं काही आहे का? नाही मेंटल कारखान्यांनो. ए पोरे दाखव की चितारच काढत बसलेले नसते, चितारच काढत बसलेले यार तर्रा. बघ तसलं तर वर गुबळ घालून मायाकडे येत का तुला? नाही की मी आडा घ्याय सगळ्यात, मला कशाचं काही येत. तुमचे इतके हुशार आहे का? मी अग दाखव की पटकुनी जाऊ दे करू दे काम मला, माझ्या माग माझ मी काढली. आणि ही माझी दाखव तुझी बी थांब, माझी बघू दे आधी मग तुझी दाखव. कशी काढली भाऊ बहिणीनं सांगाव, भारी आहे का सांगा. शिवण्याने काढलेली दाखव, ही शिवण्याने काढली आहे. तर चला भाऊ बहिणीनं ह्या मग सगळ्यांनी आपापली काळजी करती काम. बाय बाय सगळ्यांना.